नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे. नमस्कार, मी मृणाल, नगर न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत. महात्मा फुले वसाहत काटवन खंडोबा येथे नागरी समस्यांनी नागरिक त्रस्त. स्थानिक नागरिकांचा मनपा आयुक्तांना घेराव, पाण्याची समस्या सोडवण्यासाठी निवेदन. अहमदनगर शहरातील महात्मा फुले वसाहत काटवन खंडोबा रोड येथे मनपाच्या माध्यमातून प्रकल्प राबवून घरकुल उभारण्यात आले आहे, परंतु येथील नागरिकांना कोणत्याही सुविधा नाहीत. स्थानिक नगरसेवक या समस्यांकडे लक्ष देत नाहीत, तर पिण्याच्या पाण्यामध्ये चक्क आळाया झाल्यात, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. सदर प्रश्नांसंदर्भात स्थानिक नागरिकांनी मनपा कार्यालयावर एल्गार छेडला आणि आयुक्तांना लेखी आश्वासन दिले. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय. याप्रसंगी मावळा प्रतिष्ठानचे निलेश म्हसे, विराट प्रतिष्ठानचे सुभाष वाघमारे, संजय शिरसाट, फैयाज मनियार, कुमार नवगिरे, सुनील क्षीरसागर, राजू नेटके, सिकंदर साठे, अल्ताप शेख, नानाबाई वाघमारे, सुरेखा वाकळे, नंदा पाचरणे, शांता लोखंडे, नूतन नेटके आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते. मी सुभाष वाघमारे राहणार महात्मा फुले वसाहत. आमच्या महात्मा फुले वसाहतमध्ये अनेक दिवसापासून नागरी सुविधा अशा मिळत नाही आहे, त्यासाठी आम्ही निवेदन द्यायला आलो होतो. आयुक्त साहेबांना निवेदन दिलं आणि निवेदन अशा बाबत दिलं की पाण्यामध्ये अक्षरशः किडे यायला लागला ते, आणि कचऱ्याचा तर विषयच नाही, तिथं कचऱ्यासाठी गाडी पण येत नाही ना, काही कोणतं सुविधा पण नाही आहे. त्यासाठी आम्ही साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि येत्या 1-2 दिवसामध्ये जर आम्हाला सुविधा मिळाल्या नाही तर आम्ही रस्ते होतो. आयुक्त साहेबांची भेट घेतली, काय आश्वासन दिलं त्यांनी? आश्वासन आम्हाला अजून तो त्यांनी आश्वासन दिलं की 1-2 दिवसात आम्ही काम मार्गी लावू तिथले आणि पाण्याचे पण पाहून घेऊ आणि स्वतः चक्कर मारू. जर प्रश्न मार्गी नाही लागले तर पुढची भूमिका काय राहणार? पुढची भूमिका अशी की येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीमध्ये आम्ही बहिष्कार टाकू आणि आमचे जर प्रश्न सुटले नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू. प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24, अहमदनगर. नगर न्यूज 24 ला सबस्क्राइब करा.